हाय, मी कोकणची कन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता तुम्हाला बघून समजत असेल की हे काहीतरी स्वीट डिश आहे, तर तुम्हाला वाटत असेल की बासुंदी आहे, तर बासुंदी नाही आहे. तर मी ही रेसिपी आहे फ्रूट कस्टर्ड, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे घेतलेलं आहे मी 1 लिटर दूध घेतलं, त्यानंतर हे रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. साखर घेतलेली आहे, साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आणि इथे घेतलेली कस्टर्ड पावडर, ही रेडीमेड कोणत्याही दुकानामध्ये भेटते. आणि इथे घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत, ते ऑप्शनल आहेत. आणि त्यानंतर इथे मी गॅस चालू करून घेतला आहे, कढईमध्ये जे दूध ओतलेलं तर ते गरम करण्यासाठी ठेवायचं. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड टाकू शकतात, तुम्हाला कितपत गोड आवडते ते गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. आणि त्यानंतर पूर्ण असं विरघळेपर्यंत आपण हलवत राहायचं आहे, कंटिन्यू करत राहायचं आहे, म्हणजे कंटिन्यू हलवत राहायचं. आणि पूर्ण अशी मेल्ट झाली पाहिजे साखर त्याच्यामध्ये. तर आणि त्याच्यानंतर आपण टाकून घेणार आहे तिथे ड्रायफ्रुट्स. तर तुम्ही आता हे क्रश केलेले आहेत, थोडं म्हणजे क्रम्स लागले ना असे खाताना की खूप छान टेस्ट येते. आणि हे ऑप्शनल आहेत, तर मी माझ्या मला ड्रायफ्रुट्स असे आवडतात, म्हणजे खीर किंवा असं काही स्वीट डिश बनवली ना तर मला हे ड्रायफ्रुट्स आवडतात. तर इथे मी असे टाकून घेतले, तर असं कंटिन्यू तुम्ही हलवत राहायचं. आणि त्याच्यानंतर हे जे रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे एक बाउल, तर त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर आता मी एका बाउलमध्ये काढून घेतली. कस्टर्ड पावडर ते तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये भेटून जाईल, ग्रोसरी स्टोअरमध्ये. त्यानंतर इथे 3 चमचे टाकून घ्यायची आणि ही चांगली अशी पूर्ण हलवून घ्यायची. तर ही पूर्ण अशी कम्प्लिटली 3 चमचे आहे मोठे, जे तुम्ही बघतायत आता. आणि गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, तोपर्यंत तुम्ही हलवत राहायचं आहे. तर इथे तर घालून घेते, चांगलं असं हलवून घ्यायचं. आणि तुमचा आता उपवास, कोणताही उपवास असेल किंवा आता गरमीचे दिवस पण थोड्या दिवसानंतर चालू होते, आता थंडी आहे पण गरमीमध्ये हे तुम्ही खाऊ शकतात, आईस्क्रीमच्या ठिकाणी हे तुम्ही खाऊ शकतात फ्रूट कस्टर्ड. तर इथं बघू शकतात पूर्ण अशी मेल्ट झाले, म्हणजे साखर पण तिकडे मेल्ट होते आणि हे इकडे झालेलं आहे, गुठळ्या त्याच्या मोडलेले आहेत. आणि ते टाकलेलं आहे मी वरतून केशर पण ऑप्शनल आहे. तर लहान मुलांना देत असाल तर चांगलंच आहे केशर टाकलात आणि ड्रायफ्रुट्स टाकलात तर. तर इथे बघतायत तुम्ही आता इथे पूर्ण असं उकळी आलेले, जास्त उकळी नाही येऊ द्यायची. आणि त्याच्यानंतर जे आपण कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली दुधामध्ये, तर ती थोडी थोडी करून मिक्स करायची, म्हणजे जास्त नाही, अशी थोडी थोडी करून मिक्स करायची आणि हलवत राहायचं. 2 चमचे टाकायचं, परत मिक्स करायची, असं करत करत हलवत. नाही तर काय होणार की ज्यावेळेला तुम्ही टाकत राहिल ना तर त्यावेळेला त्या गुठळ्या होऊन जातील. तर त्यासाठी काय करायचं, हळूहळू टाकायचं, एका हाताने हलवत घ्यायचं, एका हाताने घालून घ्यायची. तर तुम्ही बघतायत आता मी कशा पद्धतीने करते, हे असं पूर्ण हलवायचं. आणि कंटिन्यू जर हलवत राहिलात तर बिलकुल ह्याच्यामध्ये हे नाही होणार, म्हणजे गाठी वगैरे होतात ना तर त्या होणार नाही. तर त्याच्यासाठी कंटिन्यू असं हलवत राहायचं आणि चांगलं असं दूध गरम झाल्यानंतरच तुम्ही टाका. आणि इथे गॅसची फ्लेम बघतायत तुम्ही, एकदम मी स्लो केलेली आहे. तर आज माझ्या नंदूबाई येणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी स्पेशल डिश बनवते. त्यांनी असं सांगितलं की मी आज इकडे येणार आहे, तर मग त्यांनी म्हटलं काय बनवू, तर मग म्हटलं आज विचार केला की एक फ्रूट कस्टर्ड बनवते, रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि तुम्ही कंटिन्यू हलवत राहिल्यानंतर ना त्याचं ते म्हणजे क्वांटिटी त्याची कमी होते थोडीशी आणि घट्ट होत जातं. तर बघतायत तुम्ही पूर्ण असं घट्ट होत गेलेलं आहे, म्हणजे तुम्ही एक प्रकारची बासुंदी वगैरे खातात ना त्याच पद्धतीने हे बनवायचं आहे. तर बघतायत तुम्ही आता इथे, आणि गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवायची, एकदम स्लो ठेवायची, स्लो गॅसवरती ही सगळी प्रोसिजर करायची आहे. आणि बघताय तुम्ही वरती जे आता साईसारखं येते ना ते पण हलवत राहायचं हलवत राहायचं, कारण की असे गुठळ्या जमणार त्याच्यामध्ये, गुठळ्या एकत्र होत गुठळ्या होतील त्यासाठी हलवत राहायचं. त्यानंतर आता पूर्ण असं बघतायत तुम्ही, म्हणजे जे बासुंदी किंवा आपण खीर बनवतो ना त्याच पद्धतीमध्ये हे गोड डिश आहे. तर इथे मी आता गॅस बंद करून घेते आणि त्यानंतर थंड व्हायला ठेवायचं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर हे आपण नंतर फ्रीजमध्ये सेट, म्हणजे थोडा वेळ 10 मिनटासाठी ठेवणार आहे. म्हणजे तुम्हाला आता कितपत आता आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे कसं थोडंसं गार नको असेल तर रूम टेम्परेचरवर ठेवून तुम्ही खाऊ शकता. तर बघू शकता तिथे बासुंदीसारखंच झालेलं आहे सेम. आणि फ्रूट कस्टर्ड हे खूप छान लागते. आणि कोणतरी तुमच्याकडे गेस्ट येणार असतील किंवा कोण उपवास असेल तर तुम्ही हे बनवू शकता त्याच्यासाठी गोड म्हणून काहीतरी. तर आता आपण इथे हे सेट कर थोडा वेळ ठेवलेलं आहे. त्यानंतर आता इथे घेतलेले तुम्ही सगळे फ्रूट्स घेतलेले, डाळिंब घेतलेले, द्राक्षे, त्याच्यानंतर ॲपल घेतलं आणि इथे घेतलेले बनाना. हे इलायची आहे, तर तुम्ही बोलाल की ह्याच्यामध्ये ब्लॅक दिसते, तर त्याचे
ते बी आहे त्याच्यामुळे ते ब्लॅक दिसतं आणि असे कट करून घ्यायचे छोटे छोटे, तर बघू शकता इथे थोडं गार झालेलं आहे आता. आणि आता आपण इथे सर्व करू. तर इथे मी एक बाउल घेतला काचेचा, तर हे मी दोनमध्ये ठेवणार आहे, म्हणजे एकामध्ये दोन बाउल घेतले त्याच्यामध्ये डिवाइड करून घेणार. तर त्याच्यानंतर मी सेट करायला फ्रीजमध्ये ठेवणार थोडं एक दो एक तासासाठी ठेवणार, एक तास ठेवणार, म्हणजे गार खाल्लं ना तर खूप छान लागते. आणि बघताय तुम्ही ह्याची थिकनेस किती एकदम म्हणजे जाडसर आहे की थोडासा, तर त्याच्यामुळे कशी टेस्ट पण छान येते. आणि नक्की तुम्ही ट्राय करा. तर माझ्या नंदूबाई येणार आहेत आता दुपारी, तर त्यासाठी मी आता इथे बनवते आणि नक्कीच त्यांना हे आवडेल. मी त्यांचा रिव्ह्यू पण घेईन, तो तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर बघू शकतात खूप मस्त असं आपली स्वीट डिश रेडी झालेली आहे, फ्रूट कस्टर्ड. आणि त्याच्यावरतून तुम्ही फ्रूट्स टाकून जर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलात ना तर अप्रतिम लागते. तर त्याच्यासाठी नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर बनवून झाल्यानंतर थोडं सेट करण्यासाठी फ्रूट्स टाकून ठेवायचे, किंवा तुम्ही वरतून नंतर टाकलात तरी चालेल. तर फ्रूट्स टाकून तुम्ही 10 मिनिट 1 तासासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, त्यानंतर खा. एकदम आईस्क्रीम म्हणजे आपण जसं फालुदा खातो ना त्याच पद्धतीने एकदम मस्त लागते. तर तुम्ही बघताय तिथे खूप मस्त असं फ्रूट कस्टर्ड आपलं रेडी झालेलं आहे. आणि नंदूबाई येणार आहेत तर त्यांना मी सांगितलं नाही की तुम्हाला हे बनवणार आहे म्हणून, आणि नक्कीच त्यांना ही रेसिपी आवडेल. आणि ते बघतायत तुम्ही झालेलं आहे सगळे. आणि त्याच्यावरती आता जे फ्रूट्स कट करून घेतलेले आहेत ना मी, म्हणजे तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये काय टाकायचं की आता सीझन चालू आहे, तुम्ही स्ट्रॉबेरी टाकलात तरीही चालेल. इथे मी ॲपल घेतलं, त्याच्यानंतर घेतलेले ग्रेप्स घेतलेले आहेत, त्याच्यानंतर घेतलेले बघताय तुम्ही हे सगळे फ्रूट्स टाकायचे. त्याच्यानंतर तुम्ही ना ह्याच्यामध्ये ऑरेंज वगैरे टाकू नका, ऑरेंज पपई त्यानंतर कलिंगड. तर हे ह्याचे कसं असतं माहीत आहे का, जे म्हणजे ज्याला जास्त पाणी पाण्याचं असतं ना फ्रूट्स, तर त्याच्यामध्ये कसं रसाचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे तुम्ही हे फ्रूट्स टाका, ते टाकू नका. आणि खूप अप्रतिम लागते टेस्ट. तर असं सर्व करायचं, थोडा वेळात फ्रीजमध्ये ठेवायचं, त्यानंतर खायचं. खूप छान अशी टेस्ट येते, नक्की ट्राय करा. आणि मुलांना देखील तुमच्या खूप आवडेल. आणि तुमच्याकडे कोण गेस्ट येणार असतील तर तुम्ही नक्की ही रेसिपी त्यांना करून खायला घाला. तर मस्त असं इथे रेडी झालेलं आहे. तर बघताय तुम्हाला बघूनच तुमच्या तोंडाला आता पाणी सुटलं असेल. तर मस्त अशी रेसिपी झालेली आहे. नक्कीच तुम्हाला हा फ्रूट कस्टर्ड रेसिपी आवडली असेल. तर आता मी इकडे सगळं झालेलं आहे आणि आता थोड्या वेळानंतर आता नंदूबाई आल्या की मी त्यांना आता ट्राय करायला देईन आणि त्यांचा रिव्ह्यू घेईन. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल. तर इथे मस्त असं दोन ह्याच्यामध्ये मी डिवाइड केलं आणि आता फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे. नंदूबाई आल्या की त्यांचा रिव्ह्यू घेते. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. नंदूबाईंचा रिव्ह्यू मस्त असं फ्रूट कस्टर्ड झालेलं आहे. तर ही आयडिया मला मंथनने दिली की मम्मी खूप दिवस झाले फ्रूट कस्टर्ड बनवले नाही आहे, तर आत्तू येणार आहे तर फ्रूट कस्टर्ड बनव. आणि आत्ता आत्तूचा मी रिव्ह्यू घेते, म्हणजे मंथनच्या आत्तूचा मी रिव्ह्यू घेते, तर तो मी नक्की बघा आता. ताई हे घ्या आणि आम्हाला सांगा. तू घे ना बाळा, भारी झालंय, एक नंबर लापटी लागे छो. हा लापटीक लागे छो. गुजराती चायनीज नूडल्स मस्त आहे. हॅलो बाबू.